नमस्कार पालको, आज आपण इयत्ता तिसरीचा ऍपल अँड बनाना ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये आपल्याला मुलांना इंग्रजीचे स्वर म्हणजे ए ई आय ओ यू हे यांचं वाचन येणं अपेक्षित आहे. ह्या कवितेमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचं वाचन आणि त्यांचं लेखन मुलांना येणं हे अपेक्षित नाही, तर फक्त त्यांना इंग्रजी स्वरांचा परिचय व्हावा यासाठी ही एक गंमतशीर कविता दिलेली आहे. या कवितेमध्ये गंमत अशी आहे मित्रांनो की यामध्ये ईएडी ईट ईट म्हणजे खाणे हा एक शब्द आहे. या शब्दामध्ये इंग्रजीचे स्वर टाकून त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करायला आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. उदाहरणार्थ ईएडी ईट याच्यामध्ये ईच्या ऐवजी आपण ए हा इंग्रजीचा स्वर टाकल्यानंतर त्याचा उच्चार एट हा असा होतो. त्यानंतर पुढचा स्वर ई टाकल्यानंतर त्याचा उच्चार ईट असा होतो. त्यानंतर पुढचा स्वर आय टाकायचा त्याच्याऐवजी म्हणजे आईट असा उच्चार होतो. त्यानंतर पुढचा स्वर आहे ओ, तो टाकल्यानंतर ओट असा उच्चार होतो. आणि त्यापुढील यू हा स्वर टाकल्यानंतर ऊट असा उच्चार होतो. म्हणजे ईट ह्याच शब्दाचा उच्चार एट, ईट, आईट, ओट आणि ऊट अशा पाच पद्धतीने आपण करू शकतो. या कवितेमध्ये मुलांना खूप मजा येते. अशाच प्रकारची ही कविता ऍपल अँड बनाना आपण शिकूया.